आहे. एका दिवसात फक्त 3 वेळा याचे सेवन करा, आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी मेणासारखी वितळून बाहेर येईल. नमस्कार, आज आपण लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपाय पाहणार आहोत. खूप सोपा उपाय पाहणार आहोत. लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेट लॉस ऑटर आपण तयार करणार आहोत. हे वेट लॉस ऑटर जर तुम्ही पिलात तर एका दिवसात 5 ते 7 किलो वजन तुम्ही कमी करू शकता. वाढलेले पोट असेल किंवा कमरेचा वाढलेला घेर असेल, लठ्ठपणा कमी होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे थायरॉइडचे पेशंट असतील, हाय बीपीचे पेशंट असतील, डायबिटीसचे पेशंट असतील, हे सर्व हा उपाय करू शकता आणि आपला लठ्ठपणा कमी करू शकतात. ज्या महिला ज्यांची डिलिव्हरी झाली आहे, वाढलेले पोट किंवा वाढलेले वजन त्यांना कमी करायचे आहे, तर हा उपाय करू शकता. कोणते साईड इफेक्ट नाही, तुमच्या बाळावर दुष्परिणाम होणार नाही, तुमच्यावर दुष्परिणाम होणार नाही. या उपायाने तुम्ही तुमचे वजन, वाढलेले पोट कमी करू शकता. चला तर हा उपाय आपण माहीत करून घेऊया. त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. हे वेट लॉस वॉटर कशा, एका भांड्यात 1 लिटर पाणी घ्यायचे आहे. हे 1 लिटर पाणी यासाठी घ्यायचे आहे की हे पाणी दिवसभरात 3 वेळा प्यायचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी, दुपारी जेवणानंतर अर्ध्या तासाने आणि रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने हे पाणी प्यायचे आहे. अशा पद्धतीने दिवसभरात 3 वेळा हे पाणी प्यायचे आहे. पाण्यात आपण टाकणार आहोत तेजपत्ता. या तेजपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन ए, अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटी फंगल यांसारखे घटक आहेत जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. पचन प्रक्रियेच्या समस्येमधून सुटका मिळवण्यासाठी आहारामध्ये तेजपत्त्याचा समावेश करावा, कारण यामुळे बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या कमी होतात, पोट दुखण्याचा त्रास होत नाही, तसेच रोगप्रतिकार शक्तीही वाढते. हे 2 ते 3 तेजपत्ते आपण ह्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. आपण टाकणार आहोत दालचिनी. या दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात, अँटीमायक्रोबियल, अँटीक्लोटिक, ड्युरेटिक्स इत्यादी गुणधर्म आहेत. तसेच बऱ्याच प्रमाणात मॅग्नीज, चोथा, लोह आणि काही प्रमाणात कॅल्शियम असतं. तर दालचिनीचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिझमचे प्रमाण वाढते, त्यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि परिणामी तुमचे वजन कमी होते. एवढ्या प्रमाणात दालचिनी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. दालचिनी पावडरचा वापर आपल्याला इथे नाही करायचा, दालचिनी वापरायची आहे. आता आपण वापरणार आहोत वेलची. तर 2 वेलची आपण इथे वापरणार आहोत. ही वेलची शरीरामध्ये फॅट जमा होऊन देत नाही. वेलचीमध्ये फॅट डिपॉझिट होऊ न देण्याचे गुण असतात, याने पोटाच्या आजूबाजूला जमा होणारी चरबी गोठू देत नाही. पोटावरील चरबी ही अनेक मेटाबॉलिक समस्यांचं कारण ठरते. तर वेलचीमध्ये भूक कमी करण्याचे गुण असतात. वजन कमी करण्यासाठी ही वेलची खूप उपयोगी ठरते. आपल्याला 2 वेलची इथे फोडून यामध्ये टाकायच्या आहेत. अशा प्रकारे आपण त्या फोडून टाकणार आहोत. 2 वेलची आपण टाकल्या आहेत. 1 चमच जिरे आपण यामध्ये टाकणार आहोत. जिऱ्यांमध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, झिंक इत्यादी गुण असतात. जिरे शरीरातील रक्तभिसरण चांगले करते, शिवाय कॅलेस्ट्रॉल कमी करते. जिरे खाल्ल्यामुळे पचन प्रक्रिया चांगली राहते, तसंच शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ देत नाही. शरीराची रोगप्रतिकार शक्तीही वाढवते. आपल्याला 1 चमच जिरे यामध्ये टाकायचे आहे. 4ही वस्तू आपण पाण्यात टाकल्या आहेत. आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. याला आपण 15 मिनिट गरम करणार आहोत. हा उपाय आपल्याला सकाळीच तयार करायचा आहे, कारण सकाळी तुम्हाला तिन्ही वेळचं हे वेट लॉस ऑटर तयार करून ठेवायचं आहे. 15 मिनिट झाले आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले वेट लॉस ऑटर तयार झाले आहे. आपण गॅस बंद करणार आहोत. हे आपल्याला गाळून घ्यायचे आहे. याचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत. सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास पाणी आपल्याला प्यायचे आहे. दुपारी व संध्याकाळी जेवणानंतर अर्ध्या तासाने हे पाणी आपल्याला प्यायचे आहे. हा उपाय तुम्हाला 15 दिवस करायचा आहे.